गेल्या अनेक दिवसांपासून मवियाच्या जाहीर झालेल्या उमेदवारांची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानामध्ये बैठक सुरू आहे. यापूर्वी कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर, ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांनी आव्हाडांची भेट घेतलेली आहे. दरम्यान भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनीही आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळामामा म्हणजे सुरेश म्हात्रे माझ्यासोबत आहेत. सर, गेल्या काही दिवसांपूर्वीच पाहिलं तर महाविकास आघाडीचे राजन विचारे असतील किंवा वैशाली दरेकर असतील यांनी जितेंद्र आव्हाडांची त्यांची याच ठिकाणी भेट घेतली होती. आज तुम्ही भेट घेतली, काय नेमकं कारण होतं भेटीचं? नाही, पहिले तर सदिच्छा भेट देखील होती आणि निवडणुकीच्या संदर्भात, प्रचार यंत्रणेच्या संदर्भात असेल, सभांच्या संदर्भात असेल, अशा प्रकारच्या चर्चा आणि एक मार्गदर्शन त्यांचं घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. सर, पाहिजे झालं तर आता कशा प्रकारची पुढची लढत असणार आहे, कारण समोरच पाहिलं तर कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे देखील असणार आहेत. नाही बघा, जी आता निवडणूक यावेळेसची आहे, खरं म्हटलं तर ही निवडणूक एक वेगळ्या वळणावर आलेली आहे. निलेश सांबरे अपक्ष लढतील नाही लढतील 26 तारखेच्यानंतर कळणार आहे. आमचा प्रयत्न आहे का त्यांनी आमच्यासोबत यावं, कारण शेवटी आम्ही एका विचाराने एका विचारधारेमध्ये लढतो आहे की जेव्हा माझी पहिली सभा असेल तेव्हा संपूर्ण भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट मी सादर करणार आहे की मला येत्या 5 वर्षात काय करायचं आहे. अशा प्रकारची विकासाची ब्लूप्रिंट मी तयार करणार आहे, लोकांसमोर ठेवणार आहे आणि तशा प्रकारच्या त्या ब्लूप्रिंटच्या माध्यमातूनच मी लोकांसमोर जाणार आहे, मत मागणार आहे आणि ते माझं वचन देखील असेल की मी ते 5 वर्षात पूर्ण करेन. निश्चित आपण पाहिलं तर विकासाचं परिवर्तन घेऊन ही निवडणूक लढवली जाईल असं देखील बाळामामा यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.